दुपारच्या 17 मध्ये सर्व प्रेक्षकांचे खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी आणि जय वाघोबा स्पोर्ट कुंभारपाडा या दोन संघांमध्ये बिग फाईट दुपारच्या 17 मध्ये. सर कुणाला भूक लागली असेल तर बिर्याणी वाला इथे आलेला आहे. आपण स्वतःच्या पैशाने या तिथे जाऊन बिर्याणी खाऊ शकता. एव्हन बिर्याणी चिकन बिर्याणी इथे आलेली आहे. जर कोणाला जर बिर्याणी खायची असेल तर आपण स्वतःच्या स्वखर्चाने या बिर्याणीचा स्वाद घेऊ शकता. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नितेश हंडवा स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती पाहतो आपण प्रवीण हंडवा याला. तर पहिलं षटक हातण्यासाठी महेश पाडवी. चांगला चेंडू इथे हाताला गेला. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हाताला होता. चांगला चेंडू आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथे निर्धाव हाताला गेलाय महेश पाडवी. आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू ते हाताला गेला होता. एक धाव इथे मिळेल. आता मात्र इथे एका धावेने श्री गणेशा इथे केला जातोय. एक सिंगल धाव आलाय. या सिंगल धावेने इथे धाव फलकाला सुरुवात झालाय. पहिले दोन चेंडू एक धाव ही धाव फलकावरती लागली गेलाय. प्रवीण हंडवा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल ला संपर्क नाही आहे. चेंडूतून निर्धाव. पाहतोय चेवा गुबा कुंभारपाडा हा संघ. या गोदर मध्ये साईनाथ पाडवी सलामीचा षटक हातात आपण भरपूर वेळा बघितलंय. मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय महेश पाडवी पहिले षटक हातालतोय आणि चांगल्या प्रकारे तो चेंडू हातालतोय. पुन्हा एकदा पुढे ससून खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टूनच्या बाहेर जाणारा हा चेंडू. एक धाव इथे कम्प्लीट केली जात आहे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धाव फलक दोन या धावसंख्येवरती. आपण पाहतोय येत्या 30 मार्च ते 2 एप्रिल 4 दिवस न्यू स्टार मडवीपाडा या टीमनं मॅचेस आयोजित केल्यात. वसंत कोरडा स्मृतिचषक 2023 हे सर्व सामने वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळवले जाणार आहेत. आणि शेवटचा बॉल देखील निर्धाव येतोय. आपण पाहतोय 30 मार्च 31 मार्च 1 एप्रिल आणि 2 एप्रिल असे 4 दिवस सामने आयोजित केले. ते म्हणजे न्यू स्टार मडवीपाडा या टीमनं हे सर्व सामने वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळवले जातील. आणि या सीझन मधील ही शेवटची मॅच असेल. माझ्या माहितीनुसार ही जी टुर्नामेंट आपण पाहतोय ही शेवटची टुर्नामेंट असू शकते या सीझन मध्ये जी आयोजित झाली. आपण पाहतोय रासावलीच्या मैदानावरती ती टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच चांगलं मैदान आहे आणि भरपूर मेहनत घेतलेली आहे. ती म्हणजे नितेश कोरडा असेल, दीपक किरकिरे असेल, विशाल इंगले असेल, अजित इंगले असेल, अक्षय असेल. 4 दिवस स्पर्धा आयोजित केलंय. जर कुठल्या संघाला त्या स्पर्धेमध्ये यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी आपण जर बघितली तर महेश पाडवी याची. आतापर्यंत पहिले षटक संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेले. मैदानाच्या बाहेर
ज्या प्रेक्षकाने छेल पकडला त्यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. हे बक्षीस आम्ही देणार आहोत. ज्या ज्या खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर प्रेक्षकाने झेल पकडला आहे त्याने यायचं आहे आणि आपलं 100 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचं आहे. आतापर्यंत 2 झेल पकडले आहेत मला वाटतंय नवदुर्गा स्फोट बेलखेडी संघाच्या प्रेक्षकाने देखील झेल पकडला, त्यांना आपण 100 रुपयाचं बक्षीस देणार आहोत. अमित दादा शेलार, संतोष मामा शेलार यांच्याकडून हे बक्षीस जाहीर आहे सलग 5 दिवसांसाठी. जर आपण मैदानाच्या बाहेर झेल पकडला तर लगेच या आणि आपलं 100 रुपयाचं बक्षीस घेऊन जा. प्रवीण प्रवीण हांडवा याच्यासाठी आपण पाहतोय बक्षीस इथे जाहीर झालंय. 2 षटकारासाठी 5 रुपयाचं बक्षीस जाहीर झालंय, ते म्हणजे सागर सोमन याच्याकडून. आणि जर 3 षटकार ठोकले तर विजय भोय यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. ब्लॉकरमध्ये अचूक हाताला गेला होता, शतरक्षक आहे, चांगल्या प्रकारे फिल्डिंग करू शकलेला नाहीये. तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण झाली. एका धावणे धाव फलक आपण पाहतोय 4 या धावसंख्येवरती बॉल टाकून चालेल आतापर्यंत 3. बॅक टू बॅक जर षटकार ठोकले तरच 500 रुपयाचं बक्षीस मिळू शकतं लक्षात घ्या. अवलेसचा पहिला षटकार येईल का तर नाही, मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळाला. शतरक्षक भरपूर वेगाने धावला होता, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. प्रवीण हडा फलक कासव छाप गतीने पुढे सरसावत चाललाय. सशाची गती किंवा घोड्याची गती द्यावी लागेल या धाव फलकाला. तर एक चांगली धावसंख्या धाव फलकावरती उभारू शकतोय नवदुर्गा स्फोट बेलखेडी हा संघ. सवल सवल दोन्ही संघाचे टी शर्ट आपले सारखे पाहायला मिळतात. यावेळेस एका गुडघ्यावरती बसून फटका खेळलाय गॅप मध्ये चंडू सीमार शापार सौकार. थँक्यू थँक्यू विजय. सौकार आलाय आणि या चंडूवरती जर सौकार आला तर तरी देखील 500 रुपयाचं बक्षीस मिळू शकतं प्रवीण हांडवायाला. सागर सोमन याच्याकडून हे बक्षीस जाहीर झालंय. बॅक टू बॅक 2 षटकार किंवा बॅक टू बॅक 2 सौकार. एक सौकार आला आणखीन एक सौकार आला तर 500 रुपयाचं बक्षीस मिळू शकतं. प्रयत्न तर चांगला केलाय. डाऊन द ग्राउंड हा चेंडू घेऊन काढलाय खराब शत्रक्षांना. बॅक टू बॅक दुसरा सौकार आणि 500 रुपयाचं बक्षीस इथे फटकावलंय. थँक्यू डिया. यस अंपायर असं पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. तर हॅलो. तर बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि या चौकारांसाठी पाहतोय प्रवीण हंडवा यांच्यासाठी सागर सोमन याच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस देखील आलेलं आहे.
अवलेस नितेश अंडवायच्या बॅट मधून हवाई सफर करण्याचा प्रयत्न, मात्र शतरक्षक तैनात त्यांनी पकडला चांगला झेल, फलंदाज फेल, नितेश अंडवा बॅक द डग आउट। काय फटका खेळलाय, सहा धावा छत्रपतींचा धावा मिळतील, सहा धावा षटकार। हॅलो, तर आणखीन एक जर षटकार आला तर आणखीन 500 रुपयाचं बक्षीस इथे मिळू शकतं प्रवीण हांडवायला। अगोदर 500 रुपयाचा तो मानकरी ठरलाय, बॅक टू बॅक दोन षटकारांसाठी आपण बघतो हे बक्षीस जाहीर झालंय। हा बोलेस चौकार येतोय, आपल्यास चौकार आलाय षटकार, असा कदाचित 500 रुपयाचं बक्षीस इथे मिळालं असत, मात्र चौकार आलाय। या चौकाराने धाव फलक जाऊन पोचलंय, ते म्हणजे 25 या धावसंख्येवरती 25 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत। दीपक गिरंधोला आपण पाहतोय, खबर रिझर्व मध्ये हा चेंडू खेळून काढला गेला होता, शतरक्षक आहे डीप मध्ये, एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या पॅचा प्रयत्न होतोय आणि या दोन धावा देखील इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि या दोन धावेने आपण पाहतोय एक सिंगल धाव आपण पाहतोय इथे कंप्लीट केली गेली। चांगला प्रहार केलाय शत्ररक्षक आहे, मात्र चेंडू सीमारेषा पार, सहा धावांसाठी बिग हिट षटकार। थँक्यू रुचि, तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि आपण पाहतोय की 38 धावा, सॉरी चौथं षटक मार्गस्थ आहे। राहुल लिंबाड आपण पाहतोय चेंडूपर्यंत पोहोचलेला, तोपर्यंत दोन धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या, दोन धावेने धाव फलक आपण पाहतोय। चांगला चेंडू इथे आताला गेलाय, चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली, प्रवीण आपण पाहतोय बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न। हा चेंडू तो निर्धाव धाव फलक पाहतोय आपण 40 या धावसंख्येवरती, पहिल्या ओव्हर मध्ये फक्त दोन धावा आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये जर विचार केला तर 12 धावा आल्या होत्या।
आणि आणखीन एक चेंडू पाहतोय आपण निर्धावच्या स्वरूपात इथे आलाय. प्रवीण हंडवा सरळ बॅटने चेंडू खेळून काढला. शतरक्षक आहे डीप मध्ये. एक धावा कंप्लीट केली जाते. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. फेकी खराब इथे आपल्याला पाहायला मिळाली. त्याचा फायदा उचलला गेला. दोन धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. या ओव्हर मध्ये आतापर्यंत बॉल टाकून झालेत 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी असेल. चुरकास मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. प्रवीण हंडवा डेंजर एंडला धावत होता. मात्र दोन धावा ते पूर्ण केल्या गेल्या. दोन धावाने धाव फलक 44 धावा 45. 45 धावांचं टार्गेट इथं ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि विजयासाठी 45 धावा या पूर्ण करायच्या असतील. ते म्हणजे जय वाघोबा कुंभारपाडा या टीमला.
हेलो पंचेचाळीस धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय, 24 बॉल 45 धावा या विजयासाठी पूर्ण करायच्या आहेत। पहिलाच चेंडू फुल टॉस इथे हाताला शतरक्षक आहे आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय इथे विकेट मिळवली जात आहे फलंदाज बाद। विश्वनाथ भोईर येतोय पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवली ती म्हणजे योगेश याची चांगली सुरुवात करून दिली ती म्हणजे प्रेमल गांगडा याने 45 रन्स टू विन आहे। अवलेस ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू हाताला गेलाय, अंतरने दर्शवलं की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल। चुंड वाईट एक धाव धाव फलक वरती लागली जात आहे। अबुले साहब पुढे सरसावून डान्सिंग डाउन द ट्रॅक आलाय, मात्र शतरक्षक आहे आणि चांगला झेल इथे पकडलाय शतरक्षकाने। राहुल लिंबाडा येतोय, दोन फलंदाज बॅक टू बॅक पास झालेले आहेत चै वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा या टीमच्या। आज साईनाथ पाडवी आपल्याला पाहायला मिळत नाहीये, त्याची कुठेतरी कमतरता जाणवते चै वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा या टीमला। अफलेस कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय सर राहुल याचा चेंडूतोय निर्धाव या पहिल्या ओव्हर मध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत करतोय तो म्हणजे प्रेमल गांगडा। राहुल पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे। यावेळेस सौर पिच बॉल चांगला प्रहार मिळतील 6 धावा नाइक्का ना दुक्का सीधा छक्का 6 धावा षटकार। रिवर्स खेळण्याचा प्रयत्न अवलेस सरळ बॅटने धावा येत आहेत, मग तिथं उलट्या बॅटने धावा घेण्याचा प्रयत्न यस हेच दर्शवलंय पंचाने की तुम्ही माझ्या समोर आलात, जर तुम्ही माझ्या जर समोर आलात तर मी कशा प्रकारे हा निर्णय देऊ, आपला फॉलो थ्रो कुठेतरी चुकीचा इथे आहे। हेच आपल्या लाईन वरती पडलाय, हा चेंडू पायाला लागलाय की बॅटला लागलाय का हा चेंडू एस्टन वरती जातोय दिशाहीन चेंडू त्या हाताला लागलाय नितीन गांगडा चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव इथे कम्प्लीट केली गेली। पंचांनी दर्शवलंय हा चेंडू आहे वाईड 1+1 अशा
दोन धावा इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील। या दोन धावेने धाव फलक पुढे सरसवला गेलाय। पुन्हा एकदा वेगवान चेंडू इथे हाताला लागला। राम भावर साडे हा चेंडू भन्नाट वेगाने निघून गेला, डॉट बॉल येतोय। तर षटक संपलंय पहिलं, पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय दोन गडी बाद नऊ धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात। आणखीन विजयासाठी जर विचार केला तर 18 बॉल बाकी असतील आणि या 18 बॉल मध्ये 36 धावींची गरज, 18 चेंडू विजयासाठी 36 धावा म्हणजे 12 ची सरासरी इथे राखावी लागेल जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा या टीमला, राम भावर आणि राहुल लिंबाडा याला, या दोन फलंदाजांना। यस कमांड इज लाईक नितेश हंडवा दुसर ओव्हर हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती। उचली घेणारा हा चेंडू नक्की त्याला पाहायला मिळाला, डॉट बॉल ने ते सुरुवात करतोय। हा फलक आपण पाहतोय पूर्णपणे स्थिरावला गेलाय, ते म्हणजे 9 या धावसंख्येवरती। एक धाव इथे कंप्लीट केली जाईल या एका धावाने। धाव फलक आपण पाहतोय 10 या धावसंख्येवरती। आणखीन विजयासाठी 35 धावींची गरज, थोडासा अडचणीमध्ये इथे सापडला मित्र म्हणेन जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा हा संघ। या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाईल पुन्हा एकदा नितेश। आणखीन एक चेंडू पाहतोय पण निर्धावच्या स्वरूपात इथे हाताला गेलाय। डॉट बॉल, तीन चेंडू टाकून झाले, एक धाव खर्च करतोय। 10 धावा धाव फलकावरती, आणखीन विजयासाठी 35 धावींची गरज। राम भावर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत नक्कीच अशा पल्लवीत आहेत कुंभारपाडा या टीमच्या। अक्कू टप्प्याचा बॉल शाळंपूल पॉवरफुल सक्सेसफुल बिग इट, 6 धावा षटकार। थँक्यू डीजे, प्रेम थँक्यू। षटकाराला या षटकाराने धाव फलक 16 या धावसंख्येवरती, 16 धावा। नो बॉल और
ओवरस्टेप इथे आपल्याला पाहायला मिळतोय नितेश हंडवा जे पाय जर बघितलं तर भरपूर लांब लसक त्याचे पाय मिळाला मिळत आहेत. एक उंच फुरा गोलंदाज आहे तेच कारण त्याचा पाय जर बघितला तर जी लाईनअप आहे त्याच्या लाईनअपच्या बाहेर पडला गेलाय. पुढचा चेंडू हा फ्रीट असेल राम भावर यासाठी 17 धावा दा फलकावरती लागल्या गेलायत. अवलेस आपला जबरदस्त फटका शतरक्षक आहे संधी नाहीये सा धावा बिगी षटकार. बॅक टू बॅक दोन षटकार आलेत. मी अगोदरच म्हटलं होतं की राम भावर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत अशा पल्लवीत असतील जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाड्या टीमच्या. आणि धाव फलक जाऊन पोहोचले ती म्हणजे 23 या धावसंख्येवरती. आणखीन विजयासाठी 22 धावींची गरज. इतर म्हणून अर्धा पल्ला इथे पूर्ण झालाय. जी धावांची गरज होती ती धावा आपण पाहतोय इथे पूर्ण केल्या जात आहेत. या षटकातील पुढचा बॉल छेडछाड करण्याचा प्रयत्न या हांडवा याच्या वरती आपल्याला पाहायला मिळतोय. फलक आपण पाहतोय 24 या धावसंख्येवरती. आणखीन विजयासाठी 21 धावींची गरज. नितेश हांडवा भरपूर मागणार ठरतोय. पुन्हा एकदा हुकचा फटका अजित गांगडा वॉर्ड कॅच सुपर कॅच बाय अजित गांगडा. बॉल लागल्या गेल्यात. आणखीन 20 धावींची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा. अवलेस फुलटा चेंडू आपण मध्ये पुन्हा एकदा नितेश हांडवा. नितेश हांडवा जास्तीत जास्त फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथे कम्प्लीट केली जाते. बघा राम भावर बाद झाल्यानंतर पूर्णपणे बॅकफूट वरती इथे ढकललं जात आहे ते म्हणजे कुंभारपाडा या टीमला. अक्षरशः फ्रंट फ्रूट वरती आपण पाहतोय तर ड्राईव्ह करतो मी तर म्हणेन बेलकडी हा संघ. फुल टॉस बॉल फटका फसलाय प्रदीप आलाय चेंडूच्या. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय की आणखीन एक बॅट्समन इथे तंबूच्या आशरला परततोय. Thank you.
मार्वलस पुणे चांगल्या प्रकारे कनेक्शन झालेले नाहीये। एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दोन धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या। या दोन धावेने धाव फलक जाऊन पोहोचले, ती म्हणजे 29 या धावसंख्येवरती या षटकातील बॉल टाकून झाले आतापर्यंत। क्लीन बोल्ड काय चेंडू इथे हाताला आहे गोलंदाजाने, फलंदाज बाद। एकोणतीस धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात, 45 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं विजयासाठी। आणखीन विजयासाठी जर विचार केला तर 16 धावींची गरज। सोळा धावींची गरज आहे, 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावींची गरज। 29 धावा धाव फलकावरती। नवीन बॅट्समन पाहतोय आपण आकाश आणि दीपेश, हे दोन फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये। तर शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रदीप जाधव, शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रदीप जाधव। जर बॅक टू बॅक दोन षटकार जर आकाशाने, तीन षटकार जर आकाशाने जर ठोकले तर मनोज यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल। जर बॅक टू बॅक तीन षटकार जर अवलेसचा पहिलाच बॉल फटका फसलाय, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली धावतोय। एक धाव कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जात आहे। एक एक धाव आता मात्र दोन्ही संघासाठी भरपूर महत्वाची ठरणार आहे या मॅच मध्ये। या एका धावण्याची धाव फलक जाऊन पोहोचले, ते म्हणजे 31 या धावसंख्येवरती 31 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत। आतापर्यंत आपण पाहतोय एक चांगली धावसंख्या ही धाव फलकावरती लागली गेली। आणखीन विजयासाठी 14 धावींची गरज, 45 धावांचं टार्गेट ठेवला गेलाय। 31 धावा धाव फलकावरती लागल्यात, आणखीन विजयासाठी 14 धावींची गरज असेल। अवलेसचा फटका फसलाय, शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, मात्र झेल देखील सुटलाय। दोन धावा इथं पूर्ण केल्यात, दोन धावेवरती ते समाधान मानावं लागेल। धाव फलक जाऊन पोहोचले, ती म्हणजे 33 या धावसंख्येवरती 33 धावा। आणखीन विजयासाठी 12 धावींची गरज, 4 बॉल बाकी आहेत आणि या 4 बॉल मध्ये विजयासाठी 12 धावींची गरज। दोन चेंडूवरती जर दोन षटकार आले तर मनोज चिपाड यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल, ते म्हणजे आकाशाला। आणि 12 धावींची गरज आहे, मनोबल वाढवण्याचं काम केलं जाते। भाऊची आहेत आकाश, सॉरी मनोज चिपाड्यांची आकाश, त्यासाठी आपल्या भाऊजीसाठी ते बक्षीस लावलं गेलंय। 12 धावींची गरज आहे
एम्बुलेंस आवाज तर आला यस बैट ची हलकी से एज घेतली गेली आणि फलंदाज तंबूच्या आश्रयाला इथे पाठवला गेलाय. बक्षीस तो जाहीर केलं होतं मात्र बक्षीस फटकावता आलेलं नाहीये. तरी देखील मात्र मनोज याने सांगितलं की आम्ही बक्षीस देणार आहोत ते म्हणजे घरी गेल्यावरती. लोटे गुगल पे किंवा फोन पे त्यांना केलं जाईल. आता मात्र या सामन्यावरती पकड थोडीशी मजबूत होताना पाहायला मिळते ती म्हणजे नवदुर्गा स्फोट बेलकडी या टीमची. तीन बॉल बाकी असतील आणि या तीन बॉल मध्ये आणखीन विजयासाठी आपण पाहतोय 12 धावेंची गरज. 3 चेंडू 12 धावा म्हणजे 2 षटकार हे मारणं अनिवार्य आहे किंवा 3 चौकार. 2 षटकार किंवा 3 चौकार इथे ठोकावं लागतील हा मॅच जिंकण्यासाठी छई वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा या टीमला. शेवट षटक हाताल्यावर पाहतो सवाय सफर केलाय शतरक्षक आहे नितेश हडवा छेल पकडलाय आणि आणखीन एक विकेट तिथे गमावी लागते या टीमला. शेर कब से करने लगे हद्दार तो मैं हूँ इस टेबल का भी और इस शहर का भी. आणि या विजयासाठी 9 धावेंची गरज. आपण भरपूर वेळा बघितलं की 1 चेंडूमध्ये 9 धावा 1 चेंडूमध्ये 8 धावा भरपूर वेळा होताना बघितलेत. मला वाटतं 2 सामने आतापर्यंत झालेले आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. ह्या चेंडूवरती आपण पाहतोय कुठल्या प्रकारे धाव मिळत नाहीये. हा चेंडू येतोय निर्धाव षटक संपलं चौथं आणि पाहतोय की इथे सामना विन होतोय तो म्हणजे नवदुर्गा स्फोट बेलकडी हा संघ. तर लगेच हँडशेक करा आणि लगेच मैदान देखील सोडायचं आहे. हँडशेक करा आणि लगेच मैदान सोडा. आपण जाणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे तो म्हणजे प्रवीण हंडवा. 15 बॉल मध्ये 35 धावा प्रवीण हंडवाने केले आणि तो ठरलाय या सामन्याचा सामनावीर. आणि सागर सोमन यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस देखील आहे. सागर सोमन यांनी लगेच आमच्या व्यापी